जिल्ह्यातील हजारो भक्तांची श्रद्धास्थान असलेले श्री संत गजानन महाराज जन्मोत्सव साजरा केला जात आहे. 7 फेब्रुवारीपासून हा प्रखर दिन साजरा केला जातो. या निमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात व श्री संत गजानन महाराज देवस्थान पुलगावच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यासोबतच भागवत कथा, शिवपुराण व आदिकथांचे वाचन केले जाते. त्यासोबतच संगीतमय भारूड व या प्रकारचेही केले जाते. त्यासोबतच 13 फेब्रुवारी रोजी महाराजांची पालखी व त्यासोबतच विविध शोभायात्रा निघतात. त्यासोबत अनेक शोभायात्रांमध्ये विविध देखावे उपलब्ध असतात. 7 तारखेपासून भागवत सप्ताहाची प्रारंभ झाला आणि पहाटे काकाळ आरती, त्यानंतर आरती आणि सकाळी 9 ते 12 आणि 3 ते 6 या सत्रामध्ये भागवत प्रवचन आम्ही घेत आहोत. नामदेवराव दुरतकर प्रवचनकार, भागवत कथाकार हे सिंधी तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथील महाराज आहेत. त्यांच्या वाणीतून हे सुरू आहे आणि त्यानंतर सायंकाळी हरिपाठ होत असतो आणि त्यानंतर रात्री भजन कीर्तन हे 7ही दिवस कंटिन्यू चालू आहे. प्रकट दिवसाच्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत भागवताची समाप्ती होईल आणि 12 वाजता श्रींचा महाआरती होईल आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता पुलगाव शहरातून सर्व प्रमुख मार्गावरून आमची श्रींची दिंडी ही पुलगाव शहरातून भ्रमण करेल. त्यानंतर 14 तारखेला सकाळी 10 ते 1 या कालावधीत काल्याचं कीर्तन होईल आणि त्यानंतर 1 वाजेपासून सायंकाळी 8 वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. संतांची संगती मनोमार्ग गती आखाडा व श्रीपती आणि पंथी या न्यायानं आमच्या इकडे संत श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये गजानन महाराजचा प्रगट उत्सव चालू आहे. त्यानिमित्ताने श्रीमद भागवत कथा ही कथा सगळ्याला तारणारी आहे, सगळ्याचा उद्धार करणारी. कथा त्रिविणी संगम देवभक्त आणि नाम तेथीची उत्तम चरण रजवंदिता म्हणून कथेकरिता कथे जर कथा अमृत जर पान केला तर नक्कीच आपला उद्धार होईल. आणखी संताची संगती केली तर हा आपल्याला सत्संग आपल्याला प्राप्त होतो. इतर कोणत्याही ठिकाणी आपल्याला सत्संग प्राप्त होणार नाही, मात्र गजानन महाराजच्या दरबारामध्ये, गजानन महाराजच्या मंदिरामध्ये किंवा साधू संताच्या उपस्थितीमध्ये आपल्याला हा सत्संग प्राप्त होतो. म्हणून भागवताचं श्रवण आपण करावं, आणखी आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा, हीच गजानन महाराजच्या चरणी प्रार्थना करतो. जय गजानन.